2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त मनपा प्रशासनाच्या वतीने सकाळी नेहरू मैदानातून भव्य स्वच्छता अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत मनपायुक्त देवीदास पवारसह सर्व अधिकारी, सर्व स्वास्थ्य निरीक्षक आणि संपूर्ण मनपा शाळांनी सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला, तर जयस्तंभ चौकपर्यंत ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून मलेरिया, डेंग्यू आजाराची माहिती आणि स्वच्छता कशी राखावी याबाबत जनजागृती करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि समाज कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राष्ट्राच्या विकासात त्यांनी खेडे ग्रामीण भागाला महत्त्वाचा घटक समजले. खेड्यांची स्वयंपूर्णता देशोन्नतीसाठी प्राथमिक आहे हे जाणून गांधीजींनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली. त्यांचे विचार आणि वैश्विक मूल्ये आजही तितकीच अनुसरणीय व प्रेरणादायी आहे. अशाच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा 2 ऑक्टोबरला जयंतीनिमित्त अमरावती शहरात मनपा प्रशासनाच्या वतीने नेहरू मैदानातून भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि संपूर्ण देशामध्ये आपण ती जयंती चांगल्या पद्धतीने साजरी करत आहे. ते साजरी करत असताना भारताचे पंतप्रधान यांनी भारत कचरा मुक्त असण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्वी महात्मा गांधी यांचं सुद्धा स्वप्न होतं. स्वच्छ भारत, स्वच्छता, घराची स्वच्छता, समाजाची स्वच्छता, कुटुंबाची स्वच्छता, या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी अमरावती शहराचे नागरिक आहोत आणि अमरावती शहर हे स्वच्छ असलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु खरंच आपलं शहर जर स्वच्छ कचरा मुक्त करायचे असेल, स्वर स्वच्छ करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी गांधी जयंतीनिमित्त काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आपण जसं स्वतःला स्वतःचं आरोग्य चांगल्यासाठी स्वच्छ ठेवतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, घरामध्ये एका बाजूला आपण कचरा जमा करतो, घर दररोज साफ होतो, कचरा होतो दररोज साफ होतो, तसंच आपला परिसर सुद्धा स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. यामुळं या शहराचा मी नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांनी थोडीशी दक्षता घेणं गरजेचं आहे की घरातला कचरा बाहेर न टाकता तो नामाबाईने ठेवा, नेमून दिलेल्या ठिकाणी टाकावा किंवा घंटागाडीत टाकावा. घंटागाडीत कचरा टाकला किंवा आपण महापालिकेचे ठिकाण नेमून दिले त्या ठिकाणी टाकला तर मला वाटतं की निश्चितपणे आपला अमरावती शहर कचरामुक्त शहर होण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. जनतेने यामध्ये सहभागी व्हावं हीच खरी जयंती साजरी केल्यास आपला सर्वांना आनंद मिळेल. म्हणून मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आज गांधी जयंती आणि गांधीजींच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. एकीकडे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छतेकरिता एक तास ही सूचना केंद्र सरकारच्या सूचनेवरून मनपा विभागाच्या वतीने 2 ऑक्टोबरला स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या हस्ते या अभियान रॅलीची सुरुवात होऊन जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला. अभियान रॅलीत अनेक दिंडी, ढोल पथक, मनपा अधिकारी सह मनपा शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राजकमल चौक, श्याम चौक आदी चौकात विद्यार्थ्यांनी मलेरिया, डेंग्यू आजाराची जनजागृती, तर सिटी कोतवाली स्टेशन समोर पटनाट्य सादर करून ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छता राखा या विषयावर पटनाट्य सादर करून समाजापुढे सुंदर संदेश दिला. Yeah.
आता आज कचरा मैलावर असाच राहिला तर याचा परिणाम काय बरं होईल परिणाम घडतात साध्या साध्या हरगर्जीपणामुळे मनुष्याचे मौल्यवान जीवनही गमावू शकतो त्यामुळे अशा वेळी घरचा घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व आपण यावर काय उपाययोजना कराव्यात ते जाणून घेऊया मलेरिया पासून स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवा आपल्या परिवार आपल्या घराच्या आजूबाजूला साफसफाई करून पाणी साचू देऊ नये मच्छरदाणीचा उपयोग करावा घरात तुळशीची झाडे लावावी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा